विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघणार आहोत अंतर्वक्र आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा त्यासाठी आपण एक प्रयोग करणार आहोत प्रयोगासाठी आपण साहित्य वापरणार आहोत अंतर्वक्र आरसा पांढरा कागद जो पडदा म्हणून वापरणार आहोत मेणबत्ती असा एक थी थी। आ, 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 अशी रचना करायची आहे प्रयोगाची अंतर्वक्र आरसा आपण एका स्टँडमध्ये ठेवला आहे आणि मेणबत्ती आणि पांढरा कागद हा पडदा म्हणून वापरला आहे आता वस्तू म्हणजेच मेणबत्ती ती केंद्रापासून दूर अंतरावर अशी घेतलेली आहे आणि तेव्हा तिची प्रतिमा कशी मिळते ते आपण बघणार आहोत तुम्हाला दिसते आपण अंधारात आता प्रतिमा कशी मिळते ते बघूया प्रतिमा आपल्याला कागदावर दिसते प्रतिमेची प्रतिमा आणि प्रतिमेचे स्वरूप प्रतिमा आपल्याला नाभीवर मिळते आणि स्वरूप तिचं वास्तव आणि उलट असं असेल यानंतर आपण मेणबत्ती ही वक्रता केंद्राच्या पलीकडे घेऊया आणि त्यावेळेला तिचं स्वरूप कसं असेल ते बघूया वक्रता केंद्राच्या पलीकडे जर आपण मेणबत्ती ठेवली तर वस् प्रतिमेचं स्वरूप बघा वक्रता केंद्र आणि नाभीमध्ये प्रतिमा मिळेल आणि स्वरूप असणारे वास्तव आणि उलट यानंतर आपण वक्रता केंद्रावर मेणबत्ती ठेवूया वक्रता केंद्र म्हणजे सी त्याच्यावर मेणबत्ती ठेवूया तेव्हा आपल्याला स्वरूप मिळणार आहे वास्तव आणि उलट प्रतिमेचं स्वरूप हे वास्तव आणि उलट मिळणार आहे यानंतर पुढच्या आपण मेणपती वक्रता केंद्र आणि नाभी म्हणजे सी आणि एफ यांच्यामध्ये ठेवणार आहोत त्यावेळेला आपल्याला प्रतिमाचं स्वरूप हे वास्तव आणि उलट मिळणार आहे म्हणजे यानंतर आपण वस्तू नाभीवर ठेवू नाभीवर वस्तू ठेवल्यावर आपल्याला तिचं स्वरूप वास्तव आणि उलट मिळणार आहे प्रतिमेचं स्वरूप वास्तव आणि उलट मिळणार आहे पुढचं स्थान हे ध्रुव आणि नाभी यांच्यामध्ये ठेवल्यावर आपल्याला स्वरूप आभासी आणि सुलट अशी प्रतिमा मिळते